रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे भंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. आरोग्य विभागाच्या परीक्षा MPSC मार्फत घ्याव्यात बच्चू कडू. आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. ही परीक्षा पारदर्शीपणे व्हावी यासाठी ही परीक्षा MPSC मार्फत घेण्यात यावी अशी मागणी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करत आपल्या सरकारला घरचा अहेर दिला आहे. आरोग्य विभागाचे काम परीक्षेचे काम न्यास या कंपनीला देण्यात आलेले आहे. न्यास ही कंपनी ब्लॅकलिस्ट आहे, तरीही याच कंपनीला काम देण्यात का आले असा राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्षेप होता. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील अशा कंपनीला काम देण्यात येऊ नये व राज्य सरकारने पारदर्शीपणे काम करावे. ही परीक्षा सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी रक्ताचे पाणी करून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करतात, त्यामुळे या परीक्षेत घोळ होऊ नये असं राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं. म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाकडूनच ह्या सगळ्या परीक्षा घेतल्या पाहिजे. खरं तर सगळे सामान्य गरिबांचे सगळ्या जाती धर्मातले विद्यार्थी एवढी मेहनत घेतात, रात्र दिवसभर रक्ताचं पाणी करून बिचारे अभ्यास करतात. आणि तुम्ही रिझल्ट जर पाहिले म्हणजे ह्या 20-50 वर्षातले तर तिथे बाय मेरिट येणारा विद्यार्थी जो वर्ग आहे तो फार कमी आहे, ही शोकांकित आहे. मला वाटतं का एक तरी काम राज्याचं हे अतिशय पारदर्शकपणे झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. राजेश टोपेच्या बद्दल आम्हाला कुठले संभ्रम नाही, पण ही जी परीक्षा होत आहे, मागं घोळ झाला, परीक्षा रद्द झाली, अमरावतीवाल्याला नाशिक, नाशिकवाल्याला नांदेड, हे जे काही घोळ झालेले आहे हे निश्चितच दुर्दैवी आहे. आणि मला असं वाटतं का यामध्ये पैशाचा व्यवहार कुठलाही न होता एक चांगली कंपनीपेक्षा माझं असं म्हणणं आहे का MPSC थ्रूच जर ह्या परीक्षा घेतल्या तर त्या गरीब आणि मेरिटच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल एवढं करावं अशी विनंती आहे. हो, न्यास ही कंपनी ऑलरेडी ब्लॅकलिस्टेड आहे, 2-3 राज्यांनी तिला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढवलेले आहे. अशा परिस्थितीत चर्चा होऊ नये आणि अनेक विद्यार्थ्यांनी मागणी केली, तरीही परत न्यास कंपनीलाच कावर यांनी कंत्राट दिले. तर आम्ही दुर्दैवी समजतो, आम्ही त्याच्याबद्दल मला वाटतं ही खंत आहे आमच्या मनात का अशा कंपनीला आपण काम द्यायचं कारण काय. जर ते बॅकलिस्ट असेल आणि अशा पद्धतीनं परीक्षा घेत असेल आणि सगळ्या सामान्य माणसाच्या पोरांना तेवढीच एक अपेक्षा असतं का आपण खूप अभ्यास करू. आम्ही कधीकधी विद्यार्थी आमच्याकडे येतं का बाबा आमचा नंबर लावून घेतो, आम्ही त्याला सांगतो अरे अभ्यास कर, मेरिटमध्ये ये, चांगला पेपर सोडव, तुझा नंबरच लागेल. आता असं मनाचे दिवस संपले की काय अशी व्यवस्था आहे.